हॅलो नमस्कार, मी सपना नितीन चौहान तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आजी आहे तर आजीसाठी वेगवेगळ्या दररोज मी काही ना काही रेसिपी बनवत आहे। तर म्हटलं चला आज सर्वांच्याच आवडतीची आणि मराठवाड्याची स्पेशल रेसिपी ती म्हणजे मासवडी बनवावी। त्याच्यामुळे आज सकाळीच मी इथे मासवडीचा घाट घातलेला आहे। तर सर्वात आधी मी इथे खोबऱ्याचे काप केले आणि त्याला थोडंसं तेल टाकून असं मस्त फ्राय करून घेतलं आहे। तर एकदम सोनेरी किंवा ब्राऊन रंगाचे होईपर्यंत फ्राय करायचे आहेत। तर इथे अर्धा वाटी मी तीळ घेतले आहेत। आता तिळाचं आणि खोबऱ्याचं कसं आहे, आपल्याला जेवढं सारण किंवा जेवढी मासवडी बनवायची आहे ना तेवढं प्रमाण घ्यायचं आहे इथे। आणि याच्यातच मी 2 चम्मच खसखस देखील ऍड केली आहे आणि हे देखील मस्त फ्राय करून घेतलं आहे मी। याचा खमंग वास येतो तिळाचा आणि खसखसचा फ्राय झाल्यानंतर, तोपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे। आता इथे मी कढईत परत थोडंसं तेल टाकलं, याच्यामध्ये गरम मसाले टाकले आहेत मी। तर मोठी इलायची घेतली आहे, काळी मिरी घेतली आहे, लवंग, दालचिनी देखील मी घेतली आहे। असं तर आपण घरगुती काळं तिखट वापरतोच, पण ताज्या मसाल्याचा जो वास येतो ना तो त्याला येत। आणि इथे मी तेजपत्ता घेतला आहे आणि चक्रीफूल अर्धच टाकलं आहे, कारण खूप जास्त स्ट्रॉंग व्हायला नको, कारण मी याच्यामध्ये काळं तिखट देखील ऍड करणार आहे। आणि आता इथे घेतला आहे कांदा। तर 2 मोठ्या आकाराचे मी कांदे घेतले आहेत आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 मोठा लसणाचा गड्डा घेतला आणि तोच याच्यामध्ये मी ऍड केला आहे। तर आता याच्यामध्ये बघा, मी खोबरं वगैरे सर्व काही फ्राय केलं होतं ना ते मी मिक्सरला फिरवलं आणि जे कांदा वगैरे होतं ते देखील आधी तेच फिरून घेतलं, त्यानंतर खोबरं वगैरे तेही मिक्सरला फिरून त्याच्यामध्येच ऍड केलं। आणि त्यानंतर इथे मी घेत आहे आता काळं तिखट। तर चवीनुसार इथे मी काळं तिखट घेत आहे, त्याच्यामध्ये हळद देखील चवीनुसार आणि लाल तिखट देखील चवीनुसार आणि थोडंसं मीठ देखील चवीनुसार। तर हे सर्व तुम्ही चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे घालू शकता। धना पावडर याच्यात मी ऍड करत आहे आणि आता याला मिक्सरला छान फिरवून घेणार आहे। तर इथे मसाला आता रेडी झाला आहे। हे सारण आपण केव्हाही बनवून ठेवू शकतो आणि जेव्हा आपलं मन होईल त्यावेळी फक्त आपल्याला पिठलं हटायचं आहे आणि ते सारण भरून आपल्याला मासवडी करायची आहे। तर आता इथे याचा बेस जो असतो ना तो बनवण्यासाठी मी घेतलेला आहे कढईमध्ये तेल, त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी ऍड केली। जिरी मोहरी छान तडतडली की ते हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर मी मिक्सरला फिरून घेतला आहे, आता याला छान फ्राय करून घेणार आहे। हे तुम्ही लाल तिखटात देखील करू शकता, पण हिरव्या मिरचीमध्ये जी चव येते ना ती लाल तिखटामध्ये बिलकुल येत नाही। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, जर तुम्ही मासवडी बनवत असाल तर केव्हाही हिरव्या मिरचीतलं जे असतं ना बेसन ते बनवा, त्याने मस्तच लागतं ते। आता इथे चवीनुसार हळद टाकली मी याच्यामध्ये, त्यानंतर आता पाणी। तर पाणी आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं, म्हणजे आपल्याला किती मासपोळी बनवायची आहे त्याच्यावरती आहे इथे पाण्याचं देखील। तर इथे मी मस्त असा मसाला फ्राय करून घेतला आणि नंतर याच्यात पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर याला छान उकळी काढून घ्यायची आहे, त्यानंतरच याच्यामध्ये बेसन ऍड करायचंय आपल्याला। तर बेसन मी काय केलंय, मिक्सरला थोडंसं फिरून घेतलंय, त्याने काय होतं याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत आणि जी आपल्याला हटण्यासाठी मेहनत देखील लागते ना ती देखील कमीच लागते। तर बेसन असो किंवा या पद्धतीची कुठलीही बेसनाची रेसिपी असो तेही मी मिक्सरला फिरूनच घेत असते बेसन, त्यानंतरच करते, कारण गुठळ्या त्याने होत नाही त्याच्यामध्ये। तर आता इथे मस्त असं हे घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता, पण याला देखील शिजवून घ्यावं लागतं छान। तर इथे मी पाण्याचा थोडासा शिपका दिला आणि 2-3 मिनिट प्लेट लावून झाकण ठेवलेलं आहे, कारण पिठलं केव्हाही तुम्ही बनवत असाल ना त्याला छान शिजवून घ्यायचं, खूप छान चव लागते। आणि जर तुम्ही पटकन बनवलं आणि लगेच खाल्लं तर त्याची चव वेगळीच लागते, ते थोडं कच्चं लागतं आणि ज्यावेळी मस्त हटवून हटवून त्याला कराल ना शिजवून घेऊन त्यानंतरच ते खायचं आहे, कारण पिठलं खूप छान शिजल्याशिवाय छान लागतच नाही। तर आता परत याला मी एक उकड काढून घेणार आहे, म्हणजे थोडा वेळ वाफवून घेणार आहे आणखी। तर 2-3 मिनिट परत याला मी झाकण लावून ठेवणार आहे। बेसन रेडी झालेलं आहे। तर मी इथे घेतलेला आहे एक सुती कपडा, तर काहीही घेऊ शकता तुम्ही। तर मी इथे जे रुमाल असतात ना ते घेतलेले आहेत कॉटनचे, एकदम सुती असतात हे। त्याला हलकसं पाणी लावून घेतलं, त्यानंतर याच्यावरती मी स्प्रेड करत आहे खोबऱ्याचा केस। तर खोबऱ्याचा केस खरंच खूप छान दिसतो, अट्रॅक्टिव्ह दिसतो,
आणि थोडीशी खसखस घालत आहे जी मी थोडी भाजून घेतली होती त्यातलीच थोडी खसखस ठेवली आणि कोथिंबीर देखील या पद्धतीने याच्यावरती मी आता पसरवून घेत आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही करू शकता किंवा स्किपही करू शकता, पण हे जर केलं तर जी वडी आहे ना ती खूप छान दिसते, मस्त आणि अट्रॅक्टिव्ह दिसते, त्यामुळे मी हे असं करत आहे। तर आता जेवढं हवं आहे तेवढं सारण मी याच्यामध्ये घेणार आहे, म्हणजे बेसन घेणार आहे याच्यामध्ये याच्यावरती, आणि बाकीचं जे आहे ना ते मी झाकून ठेवत आहे, कारण एकदा जर बेसन थंड झालं तर वडी बनवण्यासाठी खूप अवघड जाते। आणि ते बघा, एक मी असं डबा घेतला आहे किंवा बाटी तुम्ही काहीही घेऊ शकता, आणि या पद्धतीने आता पाण्यात बुडून बुडून त्याला मी पसरवून घेत आहे व्यवस्थित, कारण बेसन गरम आहे तोपर्यंत त्याला आपण एखाद्या भांड्याच्या सहाय्याने पसरवायचं आहे। आणि थोडंसं थंड झाले की पाण्यात हात बुडून या पद्धतीने मी आता बेसन सर्व पसरवून घेत आहे। तर इथे बघा, मस्त असं त्याला शेप दिला एक, आणि त्यानंतर हे सारण आता इथे आपल्याला जाड पातळ कशी ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तर मला काय आहे ना, जी जुनी पद्धत आहे मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने बनते ना मासवडी, तीच आवडते मला। तर मी जशी आमची आई बनवते किंवा आजी ज्या प्रकारे बनवते त्याच पद्धतीची मासवडी मी इथं बनवत आहे, आणि आजी मला बाजूला उभं राहून सांगत आहे असं कर तसं कर, अर्थात मला ही येतीच आहे पण तिला वाटतं सांगावं म्हणून ती मला सांगतच होती। तर इथे बघा, सर्व सारण मी असं पसरवून घेतलं आणि त्यानंतर एक एक घडी असं फोल्ड करत त्याला मी पूर्णपणे एक रोल बनवून घेतला, आणि त्यानंतर या पद्धतीने ठेवून याला एक आपल्याला शेप द्यायचा आहे। तर इथे ना मासवडी का म्हणतात, कारण ना याला आपण असा माशासारखा आकार देतो त्यामुळे याला मासवडी म्हणतात। तर व्यवस्थित दाबून दाबून घ्यायचा आहे याला, कारण ना बराच वेळ लागतो बेसन पिठाला थोडासा आकार यायला वेळच लागतो, आणि खूप छान जर प्रेस केलं ना तर एकदम एकदम प्लेन होतं बेसन पिठाची ती जी वडी आहे ना ती एकदम प्लेन होते। तुम्ही पाहू शकता कुठेही क्रॅक नाही किंवा काही नाही, मस्त अशी मासवडी इथे तयार झालेली आहे। आणि जे खोबरं कोथिंबीर खसखस मी लावलं आहे याला वरतून, ते देखील दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। तर परफेक्ट अशी मासवडी तयार झालेली आहे। आता सर्व मासवडी मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे, आणि पटपट करायचं आहे हे सर्व सारण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच, म्हणजे बेसन गरम आहे तोपर्यंतच। तर आता याचा रस्सा कसा बनवायचा, तर रस्सा बनवण्यासाठी कढईत जे बेसन उरलेलं होतं का त्याला मी थोडंसं पाणी टाकून गरम करून थोडंसं शिजवून घेणार आहे। हेच आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत, आणि घट्ट देखील होतो रस्सा याने। तर इथे बघा, एक उकळी काढून घेतली मी, आता हे सर्व मी बाजूला काढून घेणार आहे, आणि आता याच कढईमध्ये मी रश्श्यासाठी फोडणी देखील तयार करून घेणार आहे। तर कढईमध्ये आता मी सर्वात आधी तेल टाकून घेते। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये जो मसाला केला होता म्हणजे जो सारण बनवलं होतं ना ते मी याच्यामध्ये ऍड करणार आहे, कारण हाच मसाला असतो जो आपण रश्श्यासाठी देखील वापरतो, याला वेगळा असा काही मसाला बनवण्याची गरज नाही। कारण याच्यामध्ये खोबरं खसखस तीळ कांदा हिरवी मिरची आणि लसूण वगैरे सर्व काही आहे, त्यामुळे हाच मसाला आपल्याला वापरायचा आहे। आता याला आणखीन थोडंसं चवदार बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे मसाला, त्यामुळे याला खूप वेळ लागत नाही परतून घेण्यासाठी, लगेच हा तयार होतो। आता मसाल्याने तेल सोडलं की याच्यामध्ये मी ऍड करत आहे ते बेसन जे मी कढईमधलं उरलेलं होतं गरम पाण्याबरोबर जे मी करून घेतलं होतं, त्याला हलकं मिक्सरला फिरवून घेतलं कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गाठी होत्या। एक भाजीला टेक्स्चर छान यावं आणि भाजी छान दिसावी यासाठी थोडंसं मिक्सरला मी ते फिरवून घेतलं आहे, आणि तुम्ही पाहू शकता एक जीव झाला आहे सर्व काही, बेसन आणि जो मसाला होता तो एक जीव झाला, आणि भाजी या पद्धतीने आता तयार आहे। तर याला आता मस्त अशी उकळी काढून घेते मी। रस्सा होतोय तोपर्यंत इकडे मासवडी देखील थंड झाली आहे, आणि केव्हाही मासवडीचे काप जे आहेत ना थंड झाल्यावरच करायचे आहेत, कारण गरम गरम याच्यात ती तुटण्याची शक्यता असते। तर तुम्ही पाहू शकता किती छान मस्त, कुठेही क्रॅक गेलेला नाही मासवडीच्या या पिठाला।
बेसन पीठ जर तुम्ही व्यवस्थित शिजवून घेतलं तर बेसन पीठाच्या ज्या मासवड्या आहेत ना त्या खूप छान बनतात, त्याला कुठेही क्रॅक येत नाही किंवा कुठेही ते पातळ होत नाही, किंवा आपली मासवडी जी आपण कपड्यामध्ये ठेवून बनवतो ती देखील व्यवस्थित बनते. नाहीतर बऱ्याच बायकांचं असतं काय की मासवडी बनत नाही वगैरे, कितीही तिला प्रेस करा तरी. तुम्ही बेसन व्यवस्थित शिजवून घ्या, मासवडी छानच बनते. आता मस्त इथे ही डिश तयार आहे मराठवाड्यामध्ये. जावयाला जर घरी बोलवायचं असेल तर या पद्धतीने मासवडी बनवतात, म्हणजे जर नॉनव्हेज वगैरे खायचं नसेल तर स्पेशल भाजी मासवडीचं. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, आपल्या मराठवाडा स्पेशल ही मासवडी झाली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार, टेक केअर अँड बाय बाय.